अरे अडतानो धामणे नगरीचे हिंदगेत्रे फायनल सम्राट पी एस आय लवभाव सातपुते यांचा लाडका सरपंच बैल. खऱ्या अर्थानं या सरपंच बैलानं स्वतः मालकाचं नाव नव्हे तर आपल्या पश्चिम पट्ट्याचं नाव पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गाजवलेला हा सरपंच बैल आहे. त्यांचा सरपंच बैलाच्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. आणि लहान असताना सुरुवातीचा घाट म्हणजे किवळ्याचा घाट होता आणि या घाटामध्ये हा सरपंच बैल घाटाचा राजा आणि आकर्षक बारीचा मानकरी ठरलेला आहे. आणि त्या आकर्षक बारीचा चषक याच नगरीचे उपसरपंच चेअरमन अर्जुनराव कडुसकर यांनी ठेवलं होतं आणि त्या चषकाचा मान या सरपंच बैलानं मिळवला होता. गेली 3 वर्ष झालं ह्या बैलानं अगदी खेड तालुक्याचं नाव पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये गाजवलंय. म्हणून आपल्या पश्चिम पट्ट्याचं भूषण पी एस आय लवभाव सातपुते यांचा हुकमी हक्का सरपंच बैलाचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. जमदारा मंडळी अहो बैलाचं तोंड उगवतीच राहू द्या, घाटाकडे तोंड केलं बैल थांबणार नाही. हयाचा राहू द्या काय आणि या ठिकाणी खालती तोंड करून राहू द्या माऊली. पी एस आय लवभाव सातपुते या ठिकाणी हजर नाहीत, परंतु त्यांच्या पिता श्री रोहिदास शेठ सातपुते त्यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं फेटा बांधून सन्मान होतोय. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. असाच राहू द्या, असाच राहू द्या. त्या बैलाचं वर तोंड केल्यानंतर झोपाय आणल्याची जाणीव त्याला होते. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं लाडक्या सरपंच बैलाचा किवळे ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातोय. कारण गेल्या 3 वर्षापूर्वी हा अत्यंत लहान सरपंच बैल परंतु आकर्षक बारी या गाडा मालकांची या ठिकाणी झाली होती आणि 3र्या वर्षासाठी आज ती बारी या ठिकाणी यानंतर जुंपणार आहे. स्वागत लवभाऊ सातपुते साहेबांचं या ठिकाणी करावं तेवढं थोडंय. आणि खऱ्या अर्थानं लवभाऊ सातपुते यांनी त्यांच्या नावाने पहिला गाडा हा आमच्या किवळे गाडामध्ये सोडला. साहेबांना मी मनापासून धन्यवाद देत आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय. त्या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर दादा कदम, गेनभाऊजी मसे चेअरमन, अर्जुनजी कडुसकर सरपंच, आदरणीय मनोहरजी कदम, आदरणीय बाळासाहेबजी साळुंके, बाजीरावजी चौधरी पाटील, दिगंबरजी कदम पाटील सरपंच, अत्यंत सुंदर फेटा या ठिकाणी अर्जुन शेठ कडुसकर यांनी बैलाला बांधलेला आहे आणि बैलाचे मालक साहेब आता दुटीवर आहेत, परंतु आदरणीय त्यांचे पिताश्री रोहिदासजी सातपुते याही दादांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दादा आपण पुढे यायचंय, त्यांना एक फेटा द्या. इकडे खाली या दादा. दादा सातपुते दादा तिकडे खाली या, तुम्ही खाली या. बैलापाशी थांबा, बैलापाशी या. या ठिकाणी पी एस आय लवभाऊ सातपुते या ठिकाणी हजर नाही, परंतु त्यांचे पिताश्री हिंदकेसरी फायनल सम्राट रोहिदास शेठ सातपुते यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सन्मान होतोय. सरपंच बैलाचे मालक फायनल सम्राट बाबाजी शेठ सातपुते, रोहिदास शेठ सातपुते, चंद्रकांत शेठ सातपुते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा. या ठिकाणी सरपंच बैलाचा फेटा बांधून या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे आणि सरपंच बैलाच्या मालकाचा या ठिकाणी फेटा बांधून सन्मान होतोय. टाळ्या वाजवून प्रेक्षक मंडळींना स्वागत करायचंय. झालं का बाळासाहेब? धन्यवाद धन्यवाद.